शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही पाहू शकता की इथं फवारणी करताना आता ज्वारीमध्ये आपल्याला माहिती आहे की अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो आणि माणसानं फवारणी करताना पोंग्यामध्ये औषध जात नाही. आता इथं जर फवारणी आपण बघतोय तर व्यवस्थितरित्या कीटक कीडनाशकाचं जे काही द्रावण आहे ते एकदम बरोबर त्या पोंग्यामध्ये जात आहे आणि त्याच्यामुळं किडींवरचं जे काही व्यवस्थापन किडींचं जे आहे ते व्यवस्थित जातं. इथं जर बघितलं हे सगळे ड्रॉपलेट जे आहे ते तुम्हाला दिसत असतील, सगळं व्यवस्थित द्रावण जे आहे ते इव्हनली स्प्रेड होत आहे. दुसरा विषय महत्त्वाचा, पोंग्यापासून ते जात आहे जिथं कीड आहे तिथपर्यंत ते जात आहे. त्याच्यामुळं ह्या फवारणीचे फायदे. आणि दुसरा विषय, आता इथं शेतकरी महोदय आहे काका, तुम्ही फवारणीचं सांगत होतात आधी, ह्याच्या आधी लय बेजार होत होते. आता ही फवारणीचं आल्यापासून तुमचं काय बेजारी? काहीच काहीच बेजार नाही बघा, 0 मिनिटात तिकडे तिकडे. बरं बरं, पाणी उपलब्ध ठेवायचं. हा हा, आणि टाइम बी लय लागत होत. काय नाही, आता एका दिवसात तुमचं किती एकर होतं बाबा? 30 एकर होते. 30 एकर एका दिवसात? त्या 30 एकरला मा किती लागत होतं तुम्हाला? नाही नाही, बरं 5-6 दिवस तर फवारणी चालायची. हे जे आहे ते खर्च पण कमी झाला ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने ते एक मिनिट, हां, अशा पद्धतीनं ही फवारणी चालू आहे. पाहू शकता तुम्ही व्यवस्थितरित्या द्रावण जे आहे कीडनाशकाचं पोंग्यामध्ये जात आहे. ही अशा पद्धतीनं फवारणीचे मशीनचे जे आहे ते फायदे. आणखी नाही तुम्ही बघू शकता इथं जे आहे ते पूर्ण ड्रॉपलेट जे आहे ते दिसायलेले आहेत, फवारी करून ते जाऊन आले. अशा पद्धतीनं ही व्यवस्थितरित्या कीडनाशकाची जी आहे ती फवारणी आपण करू शकतो. तर सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. संबंधित यंत्रचालक महोदयांचा यापूर्वीच्या ह्याच्यामध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे. तर एकदम कमी खर्चामध्ये सध्या मजुराच्या सहाय्याने फवारणी करायचं म्हटलं तर जवळपास 1 रुपयापर्यंत दर आहेत प्रत्येक गावातल्या त्या मजुरांच्या उपलब्धतेनुसार ते दर आहेत. तर हे अवघं 100 रुपये ते 150 रुपये अवघं जे आहे ते हे फवारणी प्रति एकरी जे आहे ते करतात. शेतकऱ्यांनी एकत्र येते, एक समजा 4-5 शेतकऱ्यांचं समजा एक एकर शेतकरी आहेत, 5-6 एकर झालं तरी हे इथं क्षेत्र असल्यास भरपूर फवारणीला येतात.